शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर मुंबई गोवा महामार्गावरून मोठा हल्लाबोल केला आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी थेट रामदास कदम यांनी केली आहे. फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे. तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत. जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे. तर नुसती पाहणी जाऊया कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे. कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज इतिहासात देखील, कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही. कोकणाची माणसं आम्हाला जरा विचारत आहेत, रामदास भाई तुम्ही काय करताय? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज मुंबईमध्ये असणार आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघात या जनसन्मान रॅलीचं आणि सभेचं आयोजन करण्यात आलंय. ही सभा अणुशक्तीनगर मतदारसंघातील चेंबूर इथं नवाब मलिकांच्या नेतृत्वात पार पडणार आहे. नवाब मलिक आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्टेजवरती अधिकृतरित्या पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे या रॅलीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या जनसन्मान रॅलीच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांनी स्थानिक नागरिकांना रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन केलंय. पुढची बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून, ती म्हणजे जिशान सिद्दीकी. आता काँग्रेसला मोठा धक्का देण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण बाबा सिद्दीकींपाठोपाठ जिशान सिद्दीकी काँग्रेसशी साथ सोडण्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. जिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय. अजित पवारांच्या यात्रेसाठी सिद्दीकींची बाईक रॅली देखील आहे. अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मुंबईमध्ये आहे आणि या पार्श्वभूमीवरती या राजकीय घडामोडीकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.